देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र अनेकांकडे अद्यापही मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नाहीये. तर प्रेक्षकांनो, मतदार ओळखपत्र वोटर आय डी कार्ड साठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असायला हवी. त्या व्यक्तीचं वय 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण असायला हवं. जिथे तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायची आहे तुम्ही तिथले रहिवासी असणं गरजेचं आहे. वोटर आय डी काढण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सर्वात आधी फॉर्म नंबर 6 भरावा लागतो. या अर्जासोबत तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला द्यावा लागतो. जे पहिल्यांदा वोटर आय डी कार्ड काढतायत ते जन्माचा दाखला, आधार कार्ड, 10वी किंवा 12वीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिली असते, असे डॉक्युमेंट सुद्धा जोडू शकतात. हे झालं ऑफलाईन पद्धतीने. ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुमची वैयक्तिक माहिती, पासपोर्ट साईज फोटो या सर्व गोष्टी नमूद केल्यावर तुमच्या मेलबॉक्समध्ये एक ईमेल येईल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेजही येईल ज्यात एक्नॉलेजमेंट नंबर असेल. तो वापरून तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस ट्रॅक करू शकता. याशिवाय निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन नावाचं एक मोबाईल ॲपही तयार केलं आहे ज्यात वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही याच सगळ्या प्रक्रियेद्वारे वोटर आय डी कार्डसाठी अर्ज करू शकता.